नमस्कार, मी आकाश जाधव। एक अपडेट मला एल आय सी असिस्टंटच्या ॲडव्हर्टिजमेंटबद्दल द्यायचं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त निगेटिव्ह एखाद्या गोष्टीबद्दलचं अपडेट असेल तर मी ते देणं टाळतो। निगेटिव्ह म्हणजे ज्याच्याबद्दल काही घडणारच नसेल, पण होतं आहे असं की सध्याला खूप जास्त विद्यार्थी आहेत ते बाहेर मे बी यूट्यूबच्या इतर चॅनलवर वेगवेगळ्या ठिकाणी एल आय सी असिस्टंट आणि एल आय सी एओच्या जाहिरातीबद्दल खूप जास्त डिस्कशन चालू असल्यामुळं हे विद्यार्थी फोन करतात किंवा मेसेज करतात की त्याबद्दल काय, पण त्याबद्दल काही बोलण्यासारखं ॲज सच नाहीच आहे। तर म्हणलं एखाद्या वेळेस तो वाला मुद्दा, कारण की तो सध्या जास्त विद्यार्थ्यांचा वेळ त्याच्या चर्चेमध्ये व्हायला जाऊ नये, त्यामुळं आपण त्याबद्दल थोडंसं अपडेट द्यावं। तर तो अपडेट मला तुम्हाला एल आय सी असिस्टंटच्या ॲडबद्दल द्यायचा होता। त्याआधी आपली ऑनलाईनची जी आहे बँकिंग स्टार 2.0 बॅच, जी आपण आय प्रथम ॲपवर घेतो आहे, सध्या ती आपली नेक्स्ट बॅच 9 मेला स्टार्ट होती आहे। नवीन विद्यार्थ्यांसाठी 4 महिन्याची बॅच जी आहे, आणि जे विद्यार्थी एस एस सीच्या एक्झामची तयारी करतायत त्याची बॅच ऑलरेडी चालू झालेली आहे। 18 एप्रिलपासून डेमो सेशन सध्याला त्याचे चालू आहेत। तर जे विद्यार्थी बँकिंग किंवा एस एस सीची तयारी करतायत, तर बँकिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आणि एस एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी 2 वेगळ्या सेपरेट टीमसहित ह्या बॅचेस जे आहेत ते तुमच्यापर्यंत अवेलेबल आहेत। ह्या एक्झामबद्दल जे आहेत ते मी ऑलरेडी पहिल्यापासून सांगितलेलं आहे। ज्या वेळेला लॉकडाऊन लागला ना तेव्हापासून मी ऐकतोय एल आय सी एओची ॲड येणार, फक्त ऐकतोय याच्याबद्दलच्या, म्हणजे हे विद्यार्थ्यांकडून आहे यूट्यूबवर, त्याच्याबद्दलची ना कोणती घटना घडताना दिसते त्या साईडनं, एल आय सीच्या साईडनं काही प्रयत्न दिसतात काहीच होत नाही आहे। 2 वर्षापासून जर तुम्ही एल आय सी एओ टाकले तुम्हाला कमीत कमी 1000-1500 व्हिडिओ एल आय सी एओच्या रिक्रुटमेंट अपडेटबद्दल निश्चितच मागच्या वर्षी 1.5 वर्ष दिसतील, पण सध्याला एल आय सीच्या साईडनं असिस्टंट आणि एओबद्दल कसलीही हालचाल चालू नाही। एखाद्या एम्प्लॉईने सांगितलं की एल आय सीची ॲड येणार, म्हणजे असं अचानक एल आय सीची ॲड येत नसते। तर त्यासाठी ॲटलीस्ट एच आर लेवलला किंवा बाकी झोनल लेवलला सर्कल लेवलला जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणून डेटा मागवण्याचं काम जे आहेत की किती जागा आहेत, किती वाढलेल्या आहेत, एक्सपान्शनसाठी वेगवेगळे ऑफिसेस जे आहेत, सॅटेलाईट ब्रांचेस जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणून किती जागा खाली आहेत, किती वाढल्या आहेत, किती एक्सेस स्टाफ आहे, ही ॲक्टिव्हिटी ज्यावेळेस संपते त्याच्यानंतर ॲडव्हर्टिजमेंट आणि बाकी प्रोसेस येत असते। त्यामुळं एल आय सी असिस्टंटबद्दल सध्याला अपडेट हेच आहे की सध्या एल आय सीच्या साईडनं कसली हालचाल असिस्टंट असो किंवा एओ असो कोणत्या रिक्रुटमेंटसाठी नाही आहे। पण ॲट द सेम टाईम तुम्ही एक्सपेक्ट करू शकता पुढच्या काही दिवसामध्ये एन वाय के एसची जी नेहरू युवा केंद्र संघटन आहे त्याची ॲडव्हर्टिजमेंट तुम्ही एक्सपेक्ट करू शकता। आय डी बी एची जी आहे ती आय डी बी एची एक्झिक्युटिव्ह आणि आय डी बी एची असिस्टंट मॅनेजर ह्या ॲडव्हर्टिजमेंट, ह्या तिन्ही एक्झाम जे आहेत ही शक्यतो जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा होईल, ही सुद्धा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये, वेळ कमी देतात, आणि हे जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत असिस्टंट मॅनेजरची एक्झाम जी आहे ती मणिपालची ही होईल। एस बी आय कधीकडीच्या ॲडव्हर्टिजमेंटबद्दल खूप वेळा सांगून झालेलं आहे की एक्झाम ॲडव्हर्टिजमेंट जी ती शक्यतो मिड मेपर्यंत जे आहेत, मॅक्सिमम मिड मेपर्यंत जे ते ॲडव्हर्टिजमेंट येऊन जाईल, मेच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात कधी येऊ शकते, आणि एक्झाम जी ती जुलैच्या सेकंड वीकमध्ये ती एक्झाम होऊ शकते, आणि आय बी पी एस कॅलेंडर आपल्या हातात आहे। खूप जास्त ज्या ॲडव्हर्टिजमेंटबद्दल काहीच चर्चा नाही, काहीच होत नाही आहे, उगतच त्याच्या पाठीमागं लागू नका, आणि माझं असं म्हणणं की ज्या ॲडव्हर्टिजमेंट तुमच्या हातामध्ये त्याच ॲडव्हर्टिजमेंटवर फोकस करा। सध्याच्या घडीला मी थोडंसं स्पष्ट सांगत असतो, थोडंसं वाईटही वाटतं त्या केसमध्ये, काही लोक लगेचच्या लगेच रागामध्ये डिसलाईक पण करतील, पण फरक पडत नाही। सध्याला एल आय सीच्या असिस्टंट आणि एओच्या हिशोबानं कसलंही नवीन अपडेट नाही, सध्या ज्या एक्झाम चालू आहेत त्याच्यावर फोकस करा। धन्यवाद।